यूट्यूब चॅनल पाहण्यासाठी टाइप करा बेस्ट वार्ता आणि खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा, म्हणजे सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा। देश विदेशातील लोकांच्या पसंतीस उतरलेली कोकणातील लोकप्रिय वृत्तवाहिनी बेस्ट वार्ता दररोजच्या घडामोडी विशेष मुलाखतींसह अनेक कार्यक्रम पाहण्यासाठी सबस्क्राइब करा बेस्ट वार्ता। धनशक्तीवर जनशक्ती मात करणार उमेदवार सुदेश मयेकर यांचा घणाघात। रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात समोरचा उमेदवार धनशक्तीनं उजवा असला तरी आम्ही या निवडणुकीच्या रिंगणात प्रथमच उतरणारे उमेदवार जनशक्तीच्या मदतीने अवश्य मात करू, जनताच त्यांना त्यांची जागा दाखवून देईल असा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार सुदेश मयेकर यांनी केला आहे। बेस्टीव्हीचे पत्रकार रवींद्र साळवे यांनी राष्ट्रवादीचे काँग्रेसचे आघाडीचे उमेदवार सुदेश मयेकर यांची बाजू समजून घेतली। यावेळी त्यांनी धनशक्तीवर जनशक्ती मात करणार असा जोरदार घणाघात केला। या तालुक्यात समस्यांचा अक्षरशः डोंगर आहे। मागील 5 वर्षात येथे कोणताच विकास झाला नाही, केवळ पाखाडी रस्ते केले म्हणजे विकास म्हणता येणार नाही असंही त्यांनी म्हटलं आहे। तालुक्यात तसेच शहरात अनेक प्रश्न प्रलंबित आहेत। या पार्श्वभूमीवर शहरातील विकासाचाही उमेदवार सुदेश मयेकर यांनी चांगलाच समाचार घेतला। मागील 5 वर्षात सेनेत असताना आमदारांनी कोणती ठोस कामे केली हे दाखवावं असंही त्यांनी आवाहन केलं आहे। 15 वर्ष असलेले आमदार उदय सामंत यांनी लोकांना विकास काम म्हणजे काय, विकासाची व्याख्या काय, विकास म्हणजे काय केला पाहिजे, काय साध्य केलं पाहिजे हे नागरिकांना तालुक्यातील आणि शहरातील कळू दिलं नाही। आज तालुक्यामध्ये पाखाडी, पाणी आणि रस्ते हेही व्यवस्थित नाहीत, पण हेच केलं म्हणजे विकास केला असं ते भासवत आहेत। प्रामुख्याने माझा मुद्दा महत्त्वाचा आहे तो म्हणजे बेरोजगारी। रत्नागिरी तालुका अध्यक्ष म्हणून काम करत असताना गेली 1.5 वर्ष मी गावोगाव वाडीवाडी फिरून आलेलो आहे। बऱ्याच लोकांचा प्रश्न आहे की आम्हाला इथे रोजगार उपलब्ध नसल्यामुळे आम्हाला स्थलांतरित व्हावं लागतं। बघायला गेलं तर सॅटेलाइट प्रकल्प आहे रत्नागिरी शहराच्या बाजूला उद्यमनगर या ठिकाणी 700 एकर जागा MRDC पडून आहे, परंतु तिथे एखादा प्रकल्प यावा अशी आमदारांची कधी मनात इच्छा झाली नाही। म्हणून आज रत्नागिरी तालुक्यातील बेरोजगार हे चिडलेले आहेत आणि त्यांच्यावर त्यांचा रोष आहे। त्या निवडणुकीत त्यांचं ते त्यांना उत्तर व्यवस्थित देणार। आता रत्नागिरी तालुक्यामध्ये तुम्हाला बोललो होतं मी, समस्यांचा डोंगर आहे रत्नागिरी तालुक्यामध्ये आणि शहरामध्ये जी समस्या भेडसावत आहे। आता शहरातील तुम्ही परिस्थिती बघितलात की रस्ते, पाणी असे अनेक प्रश्न, कचऱ्याचे प्रश्न आज प्रलंबित आहेत। आज त्यांचे नगरसेवक 21 ते 22 नगरसेवक असताना, नगराध्यक्ष त्यांचा असताना सुद्धा ते समस्या निवारण करण्यामध्ये अपयशी ठरत आहेत। आज रत्नागिरीच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष राहुल पंडित यांना निवडून दिलं होतं, परंतु अंतर्गत राजकारणामुळे गळजेपीमुळे राहुल पंडित यांचा राजीनामा घेऊन प्रभारी नगराध्यक्ष जे बंड्या साळवे आहेत त्यांना देण्यात आला, पण त्याचा नागरिकांमध्ये खूप रोष आहे। तुम्ही म्हणता तालुक्यात विकास झालेला नाही, विकास झालेला नाही असं तुम्ही वेळोवेळी आरोप करत आहात, परंतु मागची 5 वर्ष सोडली तर त्याच्या पुढची 10 वर्ष ते उमेदवार तुमच्या बरोबर होते। बरोबर आहे, कसं आहे जो विकास झाला जे रत्नागिरी तालुक्यामध्ये आमदार असताना तेव्हा माध्यम हे राष्ट्रवादी होतं, माझा त्यांचा वैयक्तिक आरोप आहे। शिवसेनेमध्ये गेल्यानंतर 5 वर्षात त्यांनी आम्ही आवाहन करतो की ठोस कामं कोणती केली ती दाखवावं जनतेला। सन 2014 निवडणुकीत राष्ट्रवादीमध्ये जी पोकळी निर्माण झाली ती पोकळी भरून काढण्याचं काम आम्ही मोठ्या पराकष्टाने केलं आहे। यावर राष्ट्रवादीच्या मजबूतीकरणासाठी उमेदवार सुदेश मयेकर यांनी सांगितलं। पक्षाने तालुकाध्यक्ष दिले, मी बोललो तुम्हाला, पक्षाने तालुकाध्यक्ष दिल्यानंतर गावोगावी वाड्यावाड्या जाऊन मी बूथ कमिट्या ज्या करायच्या असतात त्या स्थापन करायच्या असतात त्या पूर्णपणे केलेल्या आहेत। त्याचमुळे माझी कामाची दखल घेऊन तालुकाध्यक्ष असताना आज पक्षाने मला उमेदवारी दिली येऊ केलेली आहे आणि चांगल्या प्रकारे 345 च्या 345 बूथ ही चांगल्या प्रकारे लढत आहे आणि यात विजय निश्चित होणार हे मला माहिती आहे। तालुक्यात मोठ्या प्रमाणात आज दहशत आहे याचे वास्तव उमेदवार सुदेश मयेकर यांनी उघड उघड मांडलं आहे। या तालुक्यात दहशत आहे, वस्तुस्थिती दहशत म्हणजे बऱ्याच ठिकाणी मी कार्यक्रमाला गेलं जायचो, क्रिकेटच्या माध्यमातून मी लोकांना संपर्क साधायचो, मंदिराच्या माध्यमातून मी कोणाला कार्यक्रमाच्या मधून संपर्क करायचो, परंतु बघितलं तर त्यांचे कार्यकर्ते की त्यांना परत तुम्ही सुदेश मयेकरना तुम्ही या तालुक्यात का बोलवलं, काय तुमचा हक्क आहे, हे त्यांच्यावर लोकांवर त्यांची दहशत माजवायची आणि त्यांना त्या माझ्या मला मला भेटण्यापासून त्यांना प्रवृत्त करायचं अशा बऱ्याच ठिकाणी भागात झाल्या आणि परत गावात त्या नेत्यांची, शिवसेना नेत्यांची माफी मागायची येऊन की बाबा मी आता पुढच्या वेळेला सुदेश मयेकरना मी बोलणार नाही असे दहशतीचे प्रकार खूप झाले, परंतु भविष्यात ही दहशत मी माजवू देणार नाही।
राष्ट्रवादीचा नगरसेवक म्हणून आम्ही 13 वर्ष कार्यरत आहोत. नगरसेवक म्हणून सर्वसामान्यांसाठी आपण येथे काम करत आहोत. मागील लोकसभा पाहता त्यावेळी उमेदवार बांदिवडेकर यांना जी काही मते मिळाली त्यापेक्षा आपण विजयासाठी मते मिळवणार आहोत. या मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण प्रयत्न केला असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. आता वैयक्तिक सुदेश मयेकर म्हणून मी नगरसेवक म्हणून रत्नागिरी शहरात गेली 13 वर्ष कार्यरत आहे. अजूनही नगरसेवक आहे. 2 वेळा जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्ह्याभरातली जी कामं असतात तीही केलेली आहे. मी इथे स्थानिक आहे. माझा व्यवसाय रत्नागिरीत आहे. मला चांगले ओळखणारे लोक आहेत. तसं बघायला गेलं आपले बांदिवडेकर साहेब होते ते मुंबईचे रहिवासी आहेत, त्यामुळे त्यांचा इथे जनसंपर्क नव्हता. माझ्या आई वडिलांचा बिझनेस व्यवसाय बेकरीचा होता, त्यामुळे वडिलांच्या संबंधांमध्ये बरेच जणांशी संपर्क आलेला यापूर्वी आलेला होता, त्यामुळे माझा संबंध बरेच जणांची चांगले आहेत आणि ओळख आहे. भंडारी समाजातमधून इतर समाजामधून पण चांगला प्रतिसाद मिळत आहे. मुस्लिम समाज असेल, भंडारी समाज असेल, मराठा समाज असेल, कुंभी समाज असेल, ब्राह्मण समाज असेल, मला फोन करून मला प्रतिसाद देत आहे. शिवसेनेत आज प्रचंड नाराजी निर्माण झाली असून त्याचा फायदा आम्हालाच मिळेल. त्याशिवाय मतदारसंघात अन्य घटक पक्षही आमच्या बाजूने आहेत, त्यांचाही आम्हाला उत्स्फूर्तपणे लाभ होईल असं उमेदवार सुदेश मयेकर यांना वाटत आहे. तर मतांच्या रुपयात ते उत्स्फूर्त 57 मतदान करणार आहे. आज निव्वळ शिवसेनेच्या आमदारांची नाराजी असल्यामुळे माझा विजय हा निश्चित आहे. या मतदारसंघात सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. असे असले तरी प्रामुख्याने आम्ही काही महत्वाचे विकास कामे हाती घेणार आहोत. ती कामे कोणती यावर सुदेश मयेकर यांनी सांगितलं. मला बोललो उद्यमनगर भागामध्ये जी स्टारलाईटकडे भाग आहे MIDC कडे, त्यामध्ये एखादा उद्योगधंदा आणून व्यवसाय आणून लोकांच्या हाताला, मुलांच्या हाताला, तरुणांच्या हाताला काम मिळवून देणार. दुसरा विषय पर्यटन दृष्ट्या विचार करायला गेला, जे आपले समुद्रकिनारे आहेत, सागरी समुद्रकिनारे आहेत, त्यामध्ये कोणतीही प्रगती झालेली नाही, तिथे कोणते हॉटेल झालेले नाहीत, तिथे कोणताही रोजगार उपलब्ध झालेला नाही, ते प्राधान्याने करणार आहे. शहरात व तालुक्यात भेडसावणाऱ्या पाणी प्रश्न हा लवकरात लवकर सोडवणार. तालुक्यामध्ये शहरामध्ये बघायला गेलं तर नळ पाणी योजना कशी लवकरात लवकर पूर्ण होईल त्यामध्ये लक्ष देणार आहे. आणि तालुक्यामध्ये धरणाचे पाण्याचे स्रोत कसे वाढता येतील, धरणाची संख्या कशी वाढेल आणि तालुक्याचा प्रश्न पाण्याचा प्रश्न कसा सोडवता येईल हे प्रामुख्याने बघणार आहे. रत्नागिरी मतदारसंघात शिवसेनेचे आमदार आहेत, त्याचे वर्चस्व आहे, ते केवळ धनाने. त्यांच्यावर काँग्रेस आघाडीचा उमेदवार निश्चितच मात करेल आणि जनशक्तीचे या ठिकाणी वर्चस्व दिसेल असंही त्यांनी म्हटलं आहे. धनशक्तीसमोर जनशक्ती ही मोठी आहे. जनशक्तीसमोर धनशक्ती ही कधीच टिकणार नाही. येत्या 21 तारखेला जनशक्ती आपल्या मतं ती कोणाला देतील हे तुम्ही आता बघा आणि 24 तारखेचा त्या निर्णय त्याची वाट पहा आणि तुम्ही त्या विजयोत्सवामध्ये सामील व्हा. धन्यवाद. शेवटी काँग्रेस आघाडीचे उमेदवार सुदेश मयेकर यांनी रत्नागिरी विधानसभेच्या तमाम जनतेला जाहीर आवाहन केलं आहे. माझी नागरिकांना मतदारांना नम्र विनंती आहे, कोणत्याही भूलतापांना बळी पडू नका, कोणत्याही आमिषाला कोणत्याही धमकीला बळी पडू नका आणि उत्स्फूर्तपणे तुम्ही मतदान करा. येत्या 21 तारखेला मतदान आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून आघाडीतर्फे उमेदवारी लढवत आहे. तर माझ्या चिन्हासमोरील, माझ्या नावासमोरील, माझ्या फोटोसमोरील बटन दाबून मला विजय करावा ही तुम्हाला नम्र विनंती करतो. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीत थेट राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेना अशी प्रमुख लढत होणार आहे. यामध्ये जनशक्तीच्या जोरावर आपण ही निवडणूक जिंकू असा विश्वास मयेकर यांनी व्यक्त केला आहे.